त्र्यंबकेश्वरात 3 दिवसांपासून सुरू असलेल्या संत निवृत्तीनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाची आज सांगता झाली. नाशिक जिल्ह्यासह राज्यभरातून त्र्यंबकेश्वर नगरीकडे दिंड्या परतणार आहेत. नोटाबंदी आणि निवडणूक सुरू असतानाही आज संध्याकाळपर्यंत किमान 2 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी यात्रेत हजेरी लावली. निवृत्तीमुक्त आईने पाहून या स्थळ डोळा आला शिवमाळा ओसंडोनी. ताता आणि मात गेली शेतहोनी तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा. निवृत्ती ज्ञानेश्वर कोरांना चान्न सांभाळी सोपान मज लागी. तुझ्या योगी हरी क्रमेले काळा फुटला असे मेळा तापसांचा. नामा म्हणे यांची कळवळीले मन करी समाधान पांडुरंग. आम्ही पायी आलो पायी गेलो जातो येतो जातो. पण इथं आल्यानंतर निवृत्तीनाथाच्या मंदिरापर्यंत आल्यानंतर एवढं समाधान वाटत आहे. दर्शन झालं का असं वाटतं. घरी जाऊत नाही बा, म्हणजे असं मन भरून जातं. पौषवद्य एकादशी आणि आज द्वादशी पर्व काळ आहे. संत निवृत्तीनाथ महाराजांचा प्रातिवार्षिक यात्रोत्सव अत्यंत उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे संपन्न झाला आहे, अजूनही होत आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.